मी रवींद्र सोनवणे पुणे महानगरपालिकेत सुरक्षामध्ये सहायक सुरक्षा अधिकारी आहे. आम्हाला आमच्या खातेप्रमुखांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेले कोरोनाच्या संदर्भात, तर त्याप्रमाणे पहिली आम्ही नोटीस लावून घेतलेली आहे. पुढील इन गेट नागरिकांना महानगरपालिकेत येण्याकरता जे बंदी घातलेली आहे ती योग्य आहे, कारण परंतु प्रत्येक नागरिक हा महानगरपालिकेत यायचा प्रयत्न करतो. त्यांना वार्ड ऑफिस दिलेलं आहे, ते वार्ड ऑफिसमध्ये त्यांना जाण्यासाठी आपण त्यांना माहिती देतो. महानगरपालिकेला एकूण 6 गेट आहेत, तर 6 गेटपैकी सर्व गेट बंद करून फक्त 2 गेट आम्ही चालू ठेवलेले आहेत इन करण्याकरता. जे नवीन इमारतीचे जे गेट जे आहे आपलं, त्या ठिकाणी फक्त नगरसेवक आणि जे सेवक आहेत त्यांना पण आतमध्ये प्रवेश दिला आहे. त्यानंतर मुख्य गेट जे आहे जुन्या इमारतीचं, त्या ठिकाणापासून त्या गेटमधून आम्ही सर्व नागरिकांना आतमध्ये घेतो. पण ज्या अशा नागरिकांना घेतो ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत, ज्याच्याकडं खात्यांचे पत्र आहेत मीटिंगकरता बोलवलेले, किंवा त्यांच्याकडे मॅसेज आहेत खात्याचे, व समक्ष अधिकारी जो असेल तो खाली फोन करून सांगतो की बाबा असं अशी त्यांची मीटिंग ठरलेली आहे, त्यांना या गेटमधून आम्ही आतमध्ये घेतो पायी गेटवरनं. तर त्यांचे 2 वॅक्सिन घेतलेले जे प्रमाणपत्र आहे ते पहिलं आम्ही चेक करतो, कंपल्सरी मास्क लावायला त्यांना सांगतो. त्यानंतर महत्त्वाची काळजी घेण्याकरता ज्या लोकांचं खरंच काम आहे, उदाहरणार्थ शहरी गरीब योजना, याच्यामध्ये जे लोकं असतात ती लोकं बाधित असतात, पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये पत्र घ्यावं लागतात, अशा लोकांना आपण सोडतो. त्यानंतर ज्यांच्याकडे पत्र आहेत किंवा मीटिंगला बोलवलं असेल अधिकाऱ्यांनी, तर अशांचे आम्ही मॅसेज वगैरे पाहतो, मॅसेज वगैरे बघून त्यांना नंतर आतमध्ये सोडतो. पण काही जे विनाकारण नागरिक येतात ते अर्ज देण्याकरता वगैरे, तर त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे आम्ही त्यांना त्यांचे जे अर्ज आहेत ते अर्ज ऑनलाईन किंवा स्पीड पोस्टने पाठवायची विनंती करतो त्यांना, की बाबा गर्दी होता कामा नये. त्यानंतर ज्या नागरिक आम्हाला कोरोनाचे 2 डोस दाखवत नाही आहेत किंवा त्यांच्याकडे नसतात, अशांना आम्ही सांगतो की पहिले 2 डोस घेऊन घ्या, त्यानंतर महानगरपालिकेत आपल्याला प्रवेश दिला जाईल. त्या टेबलानंतर तो नागरिक आतमध्ये आला, मग ह्या ठिकाणी त्या नागरिकाची नोंद घेतली जाते. हे जे मस्टर आहे, हे जे नागरिक आपण सोडतो, ह्या नागरिकांचे मस्टरमध्ये नोंद घेतली जाते. नोंद प्रत्येक नागरिकाची, त्याचं नाव, खातं आणि त्याचा मोबाईल नंबर, इथं नोंद करून त्याला आतमध्ये सोडल्या जातात. मग इथून तो नागरिक पुढे जातो, तो ज्या ज्या खात्यात जायचं असेल त्या खात्यात तो जातो. If you like the video, do like, comment, share and subscribe.